आम्ही आता पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जितके मंडळ आमच्या विचाराचे आहे त्या आमच्या विचाराच्या मंडळामध्ये पूर्ण प्रहार कार्यकर्ता प्रत्येक जिल्ह्यामध्ये गणपतीसमोर एक दानपेटीमधले भीकपेटी तेंडुलकरांची भीकपेटी ठेवणार आहोत आणि या भीकपेटीमध्ये सगळ्या महाराष्ट्रातून दानपेट्या जमा करू आणि विसर्जनाच्या दिवशी तेंडुलकरांच्या घरी आम्ही त्या घेऊन जाऊ कारण पैसा कमी पडत आहे म्हणून रमीसारखा जाहिरात करून तरुणांना डुबवण्याचं काम या देशातला भारतरत्न जर करत असेल तेंडुलकर तर हे दुर्दैव्य आहे। श्री गणेशांना त्या गणेश म्हणजे गणपती बाप्पांना आम्ही प्रार्थना करतो का तेंडुलकरांना चांगली बुद्धी येऊ दे। ते रमिया जे अतिशय घातक गेम आहे हजारो लोक त्याचे बळी पडलेले आहे आत्महत्या केलेले आहे त्या गेमची त्यांना जाहिरात करू नये आणि करत असेल तर भारतरत्न वापस करावा यासाठी ह्या सगळ्या भीकपेटी आम्ही पूर्ण मंडळात फिरवणार आणि मग शेवटच्या दिवशी मुंबईला तेंडुलकरकडे घेऊन जाणार। बाकी ऍक्टर करतात आहे पण हा भारतरत्न आहे आणि भारतरत्न ही काही लहान पद नाही आहे। जे बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न भेटलं होतं त्यानंतर महात्मा ज्योतिबाला अजूनपर्यंत भेटलं नाही भगतसिंगांना भेटलं नाही यापेक्षाही अधिक ज्यांनी देशासाठी बलिदान केलं त्यांना जो भारतरत्न भेटला नाही ते सचिन तेंडुलकरला भेटला आणि एक सचिन तेंडुलकर जे भारतरत्न असून सुद्धा रमीची म्हणजे एखाद्या जुगार अड्ड्याची जर जाहिरात करत असेल वरली मटक्याची जाहिरात करत असेल तर ते निषेधार्थ आहे त्याचा आम्ही निषेध करणारच आहोत आणि हे आंदोलन अधिक मोठं करणार आहोत। आपण